गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. द नेक्स्ट पॉइंट फ्रॉम जीआईएस व्हिच इज अ कंप्यूटर प्रेजेंटेशन रिप्रेजेंटेशन ऑफ जियोग्राफिक इंफॉर्मेशन. दैट मीन्स हाउ द जियोग्राफिक इंफॉर्मेशन इज प्रेजेंटेड इन अ कंप्यूटराइज्ड फॉर्मेट. सो देर आर डिफरेंट टर्म्स दैट आर यूज फॉर रिप्रेजेंटिंग दिस जियोग्राफिक इंफॉर्मेशन इन अ कंप्यूटर सिस्टम. सो दैट पर्टिकुलर कंसेप्ट आर कम्स अंडर दिस पॉइंट which is computer representation of geographic information. Then the geographic information have the different characteristics of continuous functions over space. An elevation can be measured at many locations and each location may give a different value. Okay, so first of all, see what is mean by elevation. Okay, so there is the important concepts which is elevation, terrain, in the geographic information. Suppose you don't know what is mean by elevation, then just see here, just search on Google. Okay, see here, suppose this is an image. Okay, see this image, this point. So this is from the this level. Suppose this is the particular object on the particular on the earth surface, then the distance between from this level to that particular top of that particular object, this distance is called as an elevation. Okay, so this is the एलिवेशन कन्सेप्ट. म्हणजे एखादा जर ऑब्जेक्ट असेल अर्थ सरफेसवरती तर त्याची हाईट काय असणार आहे त्या पर्टिक्युलर लेवलपासून तर ती जी काही मेजरमेंट आहे दॅट मेजरमेंट इज कॉल्ड ॲज ॲन एलिवेशन. ओके, अँड अनदर वन इज टेरेन. ओके, सो टेरेन मीन्स इज नथिंग बट दी मेजरमेंट ऑफ एन एनी ऑब्जेक्ट इन अ सेरीज. म्हणजे सेरीज मध्ये काय केलं जातं, कॅल्क्युलेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ डेटा सेट ऑफ अ टेरेन ऑफ द पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. सपोज हा ऑब्जेक्ट असेल आणि या ऑब्जेक्टचं जे काही मेजरमेंट आहेत दॅट मेजरमेंट्स आर टेकन कंटिन्युअसली. हे कंटिन्युअसली याचे जे काही मेजरमेंट्स आहेत ते काउंट केले जातात. सीयर गिव्हिंग द पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन. सो सीयर टेरेन डेटा इज युजली एक्सप्रेस ॲज अ सेरीज ऑफ कलेक्शन ऑफ पॉइंट्स with x, y and associated with z values, and it generally includes a series of points representing the height and low extremes in the terrain that define topological features such as streams, leaves, ridges and other phenomena. Okay, that means phenomena is another different ways that are used for collecting the information. So terrain is the series of कलेक्शन ऑफ पॉइंट. ओके, मग त्याच्यामध्ये तो पॉइंट कोणताही असो किंवा कोणत्याही ऑब्जेक्टशी रिलेटेड असो. ओके, सो दॅट कॅन बी मेजर्ड ऍट मेनी लोकेशन अँड हॅव अ डिफरंट व्हॅल्यू. सो टू रिप्रेझेंट दॅट डिफरंट व्हॅल्यूज द डिफरंट कम्प्युटर रिप्रेझेंटेशन आर यूज. ओके, सो फ्रॉम दॅट द फर्स्ट वन इज रेग्युलर टेसिलेशन. ओके, so a tessellation, or it is also called as a tiling, and is a partitioning space into mutually exclusive cells that together make up the complete study space. With each cell some thematic value is associated to characterize that part of space. Three regular tessellation types are illustrated in figure. Okay, so इन टेसिलेशन इट इज अ पार्टिशनिंग ऑफ स्पेस. ओके, म्हणजे स्पेस असतो तो पार्टिशन केला जातो अँड इट इज अ म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह सेल्स दॅट टुगेदर मेकअप द कम्प्लीट स्टडी स्पेस. ओके, कम्प्लीट स्टडी स्पेस याच्यामध्ये क्रिएट केला जातो अँड देअर आर थ्री रेग्युलर टेसिलेशन टाइप्स विच कंटेन्स. फर्स्ट वन इज स्क्वेअर सेल्स, देन अनादर वन इज हेक्झागोनल सेल्स अँड थर्ड वन इज ट्रायंगुलर सेल्स. In square cells, it makes the particular space, which is just like a square.
Then another one is hexagonal cells. That means the particular study space is generated by using these hexagonal cells in a computerized format. आता हे आपण computerized format करतोय, म्हणजे एखादा जर अर्थ सरफेस असेल किंवा अर्थ सरफेसचा रिजन असेल, ओके, तर त्या तो रिजन आपल्याला कम्प्युटराइज्ड करायचा आहे. तर तो रिजन कम्प्युटराइज्ड करण्यासाठी तर त्याच्यामध्ये कोणता ऑब्जेक्ट कोणत्या ठिकाणी आहे त्या पर्टिक्युलर स्पेसमध्ये किंवा रिजनमध्ये, तर तो मेन्शन करण्यासाठी आपल्याला काहीतरी स्पेस घ्यावा लागेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी बॅकग्राऊंड द्यावं लागेल, ओके. तर ते इथं प्रोव्हाइड करण्यासाठी या टेसिलेशन्सचा यूज होतो. आणि या टेसिलेशन्समध्ये आपण हे तीन टाईपचे टेसिलेशन यूज करू शकतो. त्याच्यामध्ये एक आहे तो स्क्वेअर सेल, म्हणजे जो स्क्वेअर सारखा दिसणार आहे. Then another one is hexagonal cells. That means one cell is denoted by a hexagon. And another one is triangular cells. That means it just look like a triangular. So these tessellations are used here. Okay. So first one, see, in regular tessellations, the cells are of the same shape and size. And the field attribute value assigned to a cell is associated with the entire area occupied by the cell. Okay, so in last lecture we study about what is mean by particular fields and what are the particular attributes. पण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं होतं की फील्ड म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणजे काय. ओके, सो द सेल्स आर ऑफ द सेम शेप अँड साईज. याच्यामध्ये कोणताही सेल कन्सिडर केलं तर तो सेम शेप असणार आहे, सेम साईज मध्ये असणार आहे. ओके, देन द स्क्वेअर सेल टेसिलेशन इज बाय फार द मोस्ट कॉमनली यूज्ड अँड because georeferencing a cell becomes straightforward. Okay, so this is the simplest way to represent any of the computerized representation of geographic area or geographic information. Geographic information use karnyasathi he easy to use asliamule square cell kay hot asto use hot asto. Then size of the area that a single raster cell represents is called raster's resolution or raster grid. Okay, so in raster resolution these square cells are used. Okay, then see here, see this particular PPT. So in last lecture I am saying about the particular, what are the particular points, what are the particular line area. ओके, म्हणजे एखादा जर लोकेशन दाखवायचं असेल, एखाद्या सपोज एखादा बिल्डिंग असेल आणि त्या बिल्डिंगचं लोकेशन दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी आपण पॉइंट यूज करू शकतो. रोडवे दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी लाइनिंगचा यूज करू शकतो. सपोज पर्टिक्युलर एरिया फॉरेस्ट एरिया आहे तर तो मेन्शन करण्यासाठी आपण एरिया किंवा पॉलिगॉनचा यूज करू शकतो. ओके, इन लास्ट लेक्चर आय एम एक्सप्लेनिंग दिस ऑल पॉइंट्स. सो see this particular image, to set the particular area here square cells are used. Okay, yachyamadhye tumhala disat asel ki yachyamadhye square cells use kelele ahet. Lakshat ala je ya type ne aplyala one by one step pudhe jaycha ki aplyala mapping create karaycha kiwa computerized representation karaycha ahe ekada particular region cha. To region graphically kasa develop kela jato tar ya basic concepts ahet ki yachyamadhye basically first of all je kahi back space ahe किंवा जी काही त्या पर्टिक्युलर एरियाची स्पेस आहे तर ती स्पेस मेन्शन करण्यासाठी आपण याच्यामध्ये हे टेसिलेशन्स यूज करू शकतो. मग स्क्वेअर सेल असेल किंवा हेक्झागोनल सेल असेल, ट्रायंग्युलर सेल्स असतील, तर या टाईपच्या आपण याच्यामध्ये काय करतो, स्पेस यूज करतो. तर या टाईपमध्ये होणार आहेत. आता सपोज या टाईपचा एरिया आहे आणि तो जर आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल तर त्या टाईपमध्ये आपल्याला हे पर्टिक्युलरली टेसिलेशन्स यूज करावे लागतील फर्स्ट ऑफ ऑल. Then the another type, this is the main used tessellation, which is regular tessellations, and it contains square cells, hexagonal cells and triangular cells. Then the another tessellation type, which is irregular tessellation. Okay, so it is not used more, but it is comes under this particular tessellation. So irregular tessellation, what is it? See, first of all, regular tessellation provides simple structure with simple and straightforward algorithms, but are not adaptive to the phenomena they represent. But that means regular tessellations are easy to use and it is the simple structure to represent the geographic information.
Okay, but irregular tessellation are partitions of space into mutually disjoint and adaptive cells by of dynamic size and shape, allowing them to adapt to the spatial phenomena that they represent. Okay, that means in regular tessellations they are of fixed size. ज्याच्यामध्ये हे जे काही सेल्स आहेत तर ते सेल्स काय आहेत तर फिक्स्ड साईज आहेत तर ती साईज काय होत नाही याच्यामध्ये चेंज होत नाही. सपोज आय वॉन्ट टू इनक्रीज साईज ऑफ एनी ऑफ द सेल फ्रॉम दिस पर्टिक्युलर टेसिलेशन ऑर पर्टिक्युलर सेल्स. ओके, याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर सेलची साईज मला इन्क्रीज करायची असेल तर ती मी या रेग्युलर टेसिलेशन मध्ये करू शकत नाही. ओके, दॅट इज स्टॅटिक. बट इन इरेग्युलर टेसिलेशन is adaptive cells of dynamic size and shape. That means the size and shape of the particular cells are changeable. याच्यामध्ये हे changeable आहे. लक्षात आलं? Then irregular tessellations typically leads to reduction in the amount of memory used to store the data. Okay, so the unwanted cells are removed from this particular tessellation, so only the usable particular cells are taken here. So that's why it leads to reduction in the amount of memory. म्हणजे याच्यामध्ये amount of memory waste जाणार नाही unwanted data store करण्यासाठी. Okay, a region cord tree is based on regular tessellation of square cells and take advantage of cases where neighboring cells have the same value so that they can together be represented as one bigger cell. Okay, so a region cord tree is based. Okay, so a region cord tree is created and which is depend upon regular tessellation, and that comes under irregular tessellation. Okay, so see here this particular tree which is called as a cord tree or a region cord tree. So how that particular trees are represented or how that particular trees is created, okay, and it is depends upon the regular tessellation, and it uses a square cells. याच्यामध्ये स्क्वेअर सेल्स चा यूज होतो. आता फॉर एक्झाम्पल हे इरेग्युलर टेसिलेशन म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये बघा, जशी दिस पर्टिक्युलर एरिया, सपोज दिस इज एन एरिया, जिओग्राफिकल एरिया, अँड आय वॉन्ट टू रिप्रेझेंट दॅट एरिया, अँड फॉर दॅट आय एम युझिंग हिअर इरेग्युलर टेसिलेशन. ओके, इरेग्युलर जर ह्याच्यामध्ये मी रेग्युलर टेसिलेशन युज केलेलं असतं तर तो पूर्ण एरिया या टाईपमध्ये दिसला असता, एकतर स्क्वेअर सेल्स, हेक्झागोनल सेल्स और ट्रायंगुलर सेल्स. बट आय वॉन्ट टू यूज इरेग्युलर टेसिलेशन. इरेग्युलर टेसिलेशनचा यूज करायचा तर तो एरिया कसा डेव्हलप होणार आहे, सो दॅट एरिया इज डेव्हलप बाय लाईक दिस. ओके, दॅट मीन्स सपोज दिस इज द पर्टिक्युलर एरिया, देन दॅट एरिया इज डिवायडेड इन टू फोर पार्ट. ओके, दॅट मीन्स दॅट एरिया इज डिवायडेड इन टू फोर क्वाड्रंट्स. सपोज दिस इज एन एरिया, suppose this is an area, then that particular area is split into four quadrants. Okay, so this is the first quadrant, this is the second quadrant, this is the third quadrant, and this is the fourth quadrant. Okay, so these four parts are made by that particular region. Then after the first split, the southeast quadrant is entirely green, and this is indicated by a green square at level of the tree. ओके, आता ह्या ट्री हा जो काही एरिया आहे तर या एरियाचं याच्यामध्ये काय केलेलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे. तर आता हे डिवायडेशन कसं केलेलं आहे तर सी हियर, फर्स्ट ऑफ ऑल दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट, दॅट मीन्स दिस इज द होल क्वाड्रंट. ओके, देन दॅट होल क्वाड्रंट इज डिवायडेड इन टू फोर क्वाड्रंट, दॅट इज 1, 2, 3, 4. दॅट मीन्स दिस होल पर्टिक्युलर टेसिलेशन इज डिवायडेड इन टू फोर क्वाड्रंट. दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. That is first, second, third and fourth quadrants. Okay, after that this first quadrant, again see here carefully बघायचं आहे याच्यामध्ये. बघा हा जो फर्स्ट क्वाड्रंट आहे तो अगेन किती याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ याच्यामध्ये काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. दॅट मीन्स दिस इज अगेन डिवाइडेड इन टू फोर इंटू फोर. दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ओके, तर या टाइप मध्ये हे अगेन काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. हियर 1, 2, 3, 4.
म्हणजे थ्री फोर फोर कॉलम्स अँड फोर्थ रोज अँड इन दॅट फ्रॉम दी थर्ड वन इट कंटेन्स दी पर्टिक्युलर डेटा. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर डेटा फिलअप केलेला आहे याच्यामध्ये इथे बघू शकता. त्याच्यानंतर यामध्ये सुद्धा अगेन हे डिवाइड करून याच्यामध्ये डेटा फिलअप केलेला आहे. तर हे सिम्बॉलिकली याच्यामध्ये हा रिजनल क्वाड्री जनरेट केलेला आहे. ओके सी तुम्ही हे केअरफुली बघू शकता आणि हे बुकमध्ये तुम्हाला इझिली समजेल की हे कसं दिलेलं आहे. वन बाय वन तुम्ही जर स्टडी केला तर हा ट्री इथे तयार कसा झालेला आहे हे तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. ओके दॅट मीन्स दी फर्स्ट क्वाड्रंट इज अगेन डिवायडेड इन टू फोर क्वाड्रंट्स अगेन दॅट क्वाड्रंट्स आर डिवायडेड इन टू अनदर क्वाड्रंट्स. ओके स्मॉल क्वाड्रंट्स ऑर स्मॉल सेल्स अँड इट युजेस अ स्क्वेअर सेल टेसिलेशन. ओके स्क्वेअर सेल याच्यामध्ये यूज केलेले आहेत आणि याच्यावरून हा डेटा फिलअप केलेला आहे. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की ते हा पर्टिक्युलर एरिया आहे आणि याचं डिवायडेशन कसं केलेलं आहे. ओके अँड इट इज कॉल्ड एज अ क्वाड्री. ओके सो दीज आर दी टू मेन बेसिक टेसिलेशन्स आर यूज टू रिप्रेझेंट अ ग्राफिकल इन्फॉर्मेशन. देन द नेक्स्ट मेन पार्ट विच इज द रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा. दॅट मीन्स हाऊ द डेटा इज रिप्रेझेंटेड ऑन द पर्टिक्युलर टेसिलेशन. ओके आता हे टेसिलेशन बघितलं की ज्याच्यामध्ये आपण डेटा फिलअप करणार आहोत पण तो डेटा कोणत्या वेने आपण फिलअप करणार आहोत. विच प्रेझेंटेशन आर यूज फॉर प्रेझेंटिंग दॅट डेटा. सो देअर आर डिफरंट वेज टू रिप्रेझेंट दिस पर्टिक्युलर डेटा. इन दॅट द फर्स्ट वन इज वेक्टर रिप्रेझेंटेशन. देन अनदर वन इज पॉइंट रिप्रेझेंटेशन. देन लाईन रिप्रेझेंटेशन, एरिया रिप्रेझेंटेशन, then topology and spatial relationships. Okay, so these points are comes under this particular representation. So first of all we study vector representation. Okay, then see here tessellation do not explicitly store geo reference of the phenomena. They represent only provide a geo reference of the lower left corner of the raster and a vector representation associate geo references with a geographic phenomena and it is a coordinate pair from some geographic space and it is also known as a vector. Okay, then tin is a representation for geographic fields that can be considered a hybrid between tessellation and a vector representation is commonly used data structure in GIS software. So see here in detail how the vector representation is included. So in vector representation it includes three types. Okay, yachyamadhye teen types ahet vector representation madhe. So vector representation means vector means it uses the presentation of the data in a three ways. First type is a point, then another one is a line, and third one is an area representation. So these three comes under vector representation. Okay, so how that representations are work. So first one is point representation. It represents each geographic feature by a set of coordinates. Okay, that are defined by the particular dot values and that particular dot have different symbols to define the particular things. याच्यामध्ये एखादा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट असेल आणि तो आपल्याला डिफाइन करायचा असेल तर तो डिफाइन करण्यासाठी याच्यामध्ये पॉइंटिंग चा यूज केला जातो. ओके सो फॉर एग्जांपल सी एनी ऑफ द मॅप हियर. See this particular area and the particular capitals are given here. That is state capitals which is given by the particular point of the black symbol. Okay, किंवा ब्लॅक डॉटने हे जे काही स्टेट कॅपिटल्स मेन्शन केलेले आहे दॅट स्टेट कॅपिटल्स आर मेन्शन बाय युझिंग वेक्टर रिप्रेझेंटेशन अँड इन वेक्टर रिप्रेझेंटेशन it uses point representation. Okay, vector representation madhe mi sangla three points include hotat point, line and area. So in this point vectors are used here. Yachya madhe he point vectors use kelele ahet ki je dot ne mention kartat state capital
स्टेट कैपिटल है पॉइंट वेक्टर ने किंवा पॉइंट रिप्रेजेंटेशन ने मेंशन केलेले आहे. ओके सी दिस. देन अनदर वन इज एन अटेम्प्ट टू रिप्रेजेंट द ऑब्जेक्ट एज एक्झॅक्टली एज पॉसिबल एंड विच यूजेस लाइन्स. याच्यामध्ये लाइन्सचा यूज होतो. ओके सो लाइन डेटा आर यूज्ड टू रिप्रेजेंट वन डायमेन्शनल ऑब्जेक्ट सच एज रोड्स रेल रोड्स कॅनल्स रिवर्स अँड पॉवर लाइन्स. सो दीज आर द एक्झाम्पल वेअर लाईन रिप्रेझेंटेशन इज यूज टू रिप्रेझेंट इट. ओके आता याच्यामध्ये बघा पॉइंट रिप्रेझेंटेशन मध्ये काय आहे तर इट इज अ सिंगल कोऑर्डिनेट सिस्टीम दॅट मीन्स इट हॅज ओनली वन व्हॅल्यू अँड इन एक्झाम्पल जस्ट लाईक टुरिस्ट लोकेशन आर मेन्शन बाय युझिंग दिस पर्टिक्युलर पॉइंट रिप्रेझेंटेशन एज आय सेड हियर द पर्टिक्युलर स्टेट countries are state capitals are mentioned by using this point notation. Okay then the another one is line representation. Line representations are used to represent the roads, then railroads, canals, rivers, power lines, so that particulars are mentioned by using line representation. Line representation use ko mhen samadhe mention karu shakto. Ata yacha madhe tumhala dakhavlela nahiye pan suppose tumhi jar इथे सर्च केलात मॅप ऑफ महाराष्ट्र. ओके ओके सी हियर इन दिस पर्टिक्युलर मॅप ऑफ महाराष्ट्र रेल नेटवर्क मॅप द रोड्स ऑफ ऑर द रेल नेटवर्क मॅप इज गिवन बाय युझिंग अ लाईन रिप्रेझेंटेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला जे रेड लाईनिंग मध्ये दिसत त्याच्यामध्ये हे जे काही लाईन रिप्रेझेंटेशन आहे महाराष्ट्र रेल मॅप नेटवर्क मॅप दॅट आर रिप्रेझेंटेड बाय युझिंग लाईन रिप्रेझेंटेशन. याच्यामध्ये लाईन रिप्रेझेंटेशनचा यूज करून हे रिप्रेझेंट केलेले आहे. सो इन दिस टाईप सी दिस इन दिस ऑल्सो द लाईन रिप्रेझेंटेशन इज यूज्ड इन दॅट मेजर रेल्वे स्टेशन आर गिवन बाय द red point where point representation is used and this particular green lines which represents railway lines. Okay then the another one is area representation. Area feature is represented by collection of arc node structure that determines a polygon as the area's boundary. Okay so ekada area mention karaycha asel tar tyachya madhe area representation use kelela asto. Okay so see here I'm showing you about the particular area of this particular country India and that areas are mentioned by using the polygon. Okay so there are different shapes of different states. प्रत्येक स्टेटचा एरिया काय आहे हा डिफरंट आहे किंवा एरियाचा जो काही शेप आहे किंवा जो काही एरिया कव्हर होतो प्रत्येक स्टेटमध्ये तो एरिया वेगळा वेगळा आहे अँड दॅट एरिया इज मेन्शन्ड इन दिस पर्टिक्युलर मॅप बाय युझिंग द एरिया रिप्रेझेंटेशन. आणि या पर्टिक्युलर मॅपमध्ये जे काही स्टेट रिप्रेझेंटेशन केलेले आहे किंवा स्टेट याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत that states are mentioned or represented it here by using area representation concept and that area representation concept polygon that means the particular area which is of any of the size or any of the particular shape. Area madhe apan kontyahi type cha shape use karu shakto kiwa tyacha madhe area use karu shakto but they need a vector or they need a coordinates. त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट्सची गरज असते किंवा त्याच्यामध्ये एक्स वाय कोऑर्डिनेट्सची गरज असते असं तुम्ही समजू शकता. फॉर एक्झाम्पल आता हे दाखवलेले आहे तर याच्यामध्ये हे दाखवण्यासाठी याच्यामध्ये काय केलेले आहे तर वेक्टर रिप्रेझेंटेशन यूज केलेले आहे. फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू पुट एनी ऑफ द एरिया विच इज कम्स अंडर द मॅप अँड विच इज कवर्ड बाय द कॉलेज. ओके सपोज हे कॉलेज आहे आणि या पर्टिक्युलर एरियामध्ये हे कॉलेज आहे आणि त्या एरियामध्ये कॉलेज हे कॉलेजने इन्क्लूड केलेला एरिया कोणता आहे तर त्याच्यामध्ये असे पॉइंट आउट केले जाते की ज्याच्यामध्ये तो एरिया बसेल अँड दॅट एरिया इज कनेक्टेड बाय दिस लाईन. ओके लाईक दिस अँड दिस इज कॉल्ड एज अन एरिया रिप्रेझेंटेशन. ओके सो दीज आर दी मेन थ्री प्रेझेंटेशन्स अँड दॅट आर यूज्ड टू रिप्रेझेंट अ
डेटा. ओके, हा फर्स्ट टाइप आहे याच्यामध्ये वेक्टर रिप्रेझेंटेशन. आणि वेक्टर रिप्रेझेंटेशन मध्ये हे तीन पॉइंट इन्क्लूड होतात. ओके, तर फर्स्ट कोणता आहे तर पॉइंट रिप्रेझेंटेशन, सेकंड आहे लाईन रिप्रेझेंटेशन, अँड थर्ड वन इज एरिया रिप्रेझेंटेशन. अँड इन दॅट द अनदर वन विच इज कॉल्ड ऍज अ टीन रिप्रेझेंटेशन. ओके, देन व्हॉट इज दिस टीन रिप्रेझेंटेशन? अ टीन रिप्रेझेंटेशन इज अ वेक्टर रिप्रेझेंटेशन अँड ईच अँकर पॉइंट हॅज अ स्टोअर्ड जिओ रेफरन्स ऑर इरेग्युलर टेसिलेशन. अँड ऍज द चूजन ट्रायंग्युलर प्रोव्हाइड्स अ पार्टिशनिंग ऑफ द एंटायर स्टडी स्पेस. These triangles are equilateral given the set of anchor points and each triangular the circumcircle through its three anchor points does not contain any other anchor points. Okay, that means the another points are not available in this teen vector representation. So see this in this image also the polygons is created here. आता याच्यामध्ये हे जे पर्टिक्युलर वेक्टर्स आहेत ते वेक्टर एकमेकांना कनेक्ट केल्यानंतर याच्यामध्ये पर्टिक्युलर एरिया क्रिएट होतो. या इमेज मध्ये तुम्हाला बघितलेलं असेल तर तुम्ही तुम्हाला समजेल की याच्यामध्ये पॉइंट मेन्शन केलेले आहेत. ओके, सो टू डेव्हलप एनी ऑफ द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑर कम्प्युटर रिप्रेझेंटेशन ऑफ एनी ऑफ द एरिया देर इज अ नीड टू चूज फर्स्टली द टेसिलेशन. ओके, सो टेसिलेशन याच्यामध्ये चूज करणं इम्पॉर्टंट आहे अँड डिपेंड्स अपॉन दॅट टेसिलेशन दिस पर्टिक्युलर रिप्रेझेंटेशन इज गोइंग अहेड. सो the first one is regular tessellation and another one is irregular tessellation. This is depends upon the representer which tessellations are going to use. Then the representation have the three parts. The first one is vector representation, second one is point representation, and third one is line representation. Ata he representation karto pan mi tumhala sangitlela ahe ki yacha madhe काय गरजेचं आहे. देर इज अ नीड टू मेन्शन अ वेक्टर विच हॅज अ झिरोथ वेक्टर ऑर इट इज अ इट हॅव द टू पॉइंट. म्हणजे झिरो वेक्टर म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये एकच पॉइंटची गरज असते, एक्स वाय. आता सपोज हा जर आपला एक्स कोऑर्डिनेट असेल आणि हा वाय कोऑर्डिनेट असेल तर त्याच्यामध्ये पॉइंट वेक्टर दाखवायचा असेल तर त्याच्यामध्ये मला एकाच पॉइंटची गरज आहे. सपोज हा वन असेल, ओके, एक्स एक्सिस वन असेल, एक्स एक्सिस टू असेल, इथे एक्स एक्सिस वन असेल, वाय एक्सिस वन असेल, वाय एक्सिस टू असेल, तर मला पॉइंट मेन्शन करायचा असेल तर मला फक्त एका पॉइंटची गरज असणार आहे, एक्स वाय कोऑर्डिनेट, दॅट इज वन वन. तर दिलं तर इथे पॉइंट येणार आहे. सपोज वन टू दिलेलं असेल तर इथं पॉइंट येणार आहे. ओके, सपोज लाईन ड्रॉ करायची असेल तर लाईन ड्रॉ करण्यासाठी मला टू पॉइंटची गरज असणार आहे, एक्स वाय कोऑर्डिनेटची गरज असणार आहे. म्हणजे लाईन ही कुठून कुठे जाणार आहे तर वन वन पासून टू टू पर्यंत जाणार आहे. म्हणजे हा वन वन असेल किंवा हा टू टू असेल. ओके, तर ही लाईन मला इथं वन वन पासून कुठे द्यायची आहे तर टू टू या पॉइंट पर्यंत द्यायची आहे. तर ती लाईन आपण अशी ड्रॉ करू शकतो. तर याच्यामध्ये हे जे काही रिप्रेझेंटेशन आहे तर त्याच्यासाठी आपल्याला या कोऑर्डिनेट्सची गरज असते. आता पॉलिगॉन आहे तर पॉलिगॉन मला ड्रॉ करायचं आहे तर मला पॉलिगॉन काय करायचं आहे तर ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. तर ट्रायंगल एरिया ड्रॉ करण्यासाठी मला या तीन पॉइंटची गरज असणार आहे. लक्षात आलं? दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड. म्हणजे आधी डॉट मेन्शन करायचे, म्हणजे पॉइंट मेन्शन करायचे आणि त्याच्यानंतर तो शेप तिथे क्रिएट करायचा. ओके, सो दिस रिप्रेझेंटेशन आर युज्ड हियर. याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे का रिप्रेझेंटेशन मध्ये? म्हणजे कोणताही एखादा ग्राफिकल जिओग्राफिक एरिया असेल आणि त्याचं कम्प्युटर रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर त्याला आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल याची गरज असते, टेसिलेशन आणि रिप्रेझेंटेशन. ओके, बेसिक आहे ते वेक्टर रिप्रेझेंटेशन आणि वेक्टर रिप्रेझेंटेशन मध्ये आपल्याला ह्या तीन इम्पॉर्टंट आहे. अँड इट्स मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन दिस ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑर जी आय एस.